नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता आपल्याकडे मागच्या वर्षी पाऊस जो आहे तो कमी झालेला होता आणि त्यामुळे ह्या वर्षीचा उन्हाळा जो होता तो अतिशय कडक आपल्याला जाणवलेला आहे. कारण आमच्याकडे तर अजिबात पाणीच राहिलेलं नव्हतं. तर हा जो आपला तुम्हाला पाठीमागं स्मार्ट नेपियरचा प्लॉट दिसतोय, हा बाहुबलीचा प्लॉट आहे. जो की त्याचं ओरिजिनल जे नाव आहे ते इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचं हे गवत आहे. तर याची हाईट वगैरे तुम्ही बघू शकता. उन्हाळ्यामध्ये त्याला अजिबात पाणी नव्हतं, म्हणजे अख्खा उन्हाळा आम्ही त्याला अजिबात पाणीच भरलं नव्हतं, कारण पाणी नव्हतंच. तर या ठिकाणी तुम्ही बेटेडं बघू शकता. हे बघा, पूर्ण पाचट जे आहे याचं असं पूर्ण वाळलं होतं ते. पण आता पावसाला सुरुवात झाली आणि दोन तीन पाऊस पडल्यानंतर हा पूर्ण प्लॉट जो वाळलेला होता तो पूर्ण हिरवागार झालेला आहे. या प्लॉटकडे बघून कोणी म्हणणार नाही की याला पूर्ण उन्हाळ्यामध्ये अजिबात पाणी दिलेलं नाही म्हणून. तर सांगायचं उद्दिष्ट एवढंच की जर तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल तर कुठलंही नेपेर असेल तर ते जर तुम्ही ह्या हाईटला कापायचं जर सोडून दिलं, ते वाळलं तरी काही हरकत नाही. पाऊस झाल्यानंतर ते पुन्हा अशा प्रकारे हिरवंगार जे आहे ते फुटतं. तर हे बघू शकता तुम्ही हा प्लॉट. मी याच्यासारखाच तुम्हाला 4G बुलेटचा आणि आपला रेड नेपेरचा प्लॉट जो आहे तो पण दाखवायला नेणार आहे. शेतकरी बंधूंनो, पाऊस पण असा काय एवढा चांगला जोरदार मनात भरेल असा झालेला नाही आहे. झामझिमत चालू आहे, नुसती बुरबुरच चालू आहे. पण बुरबूर झाली आहे तरी पण जे मरकटलेलं गवत होतं ते एकदम असं टवटवीत फुलून आलं आहे आणि वातावरण बघा कसं मस्त हिरवं हिरवं झालं आहे. तर इंडोनेशिया स्मार्ट नेपियर जे आहे ते सगळं वाळलं होतं. म्हणजे मला स्वतःलाच विश्वास नव्हता की हे स्मार्ट नेपियर आहे हे खरंच आता पाऊस झाल्यावरती जगल की नाही जगल, खरंच आता याला नांगरून टाकावं लागेल. मला टेन्शन आलं होतं कारण आता गायांना घालायला पण काही राहिलेलं नव्हतं. परंतु पाऊस झाल्यामुळे ते एकदम मस्त टवटवीत झालं आणि आम्ही लगेच गायांना ते घालायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे बघा, आम्ही ह्या दोन साऱ्या ज्या आहेत ते हिरून लगेच तोडून जनावरांना घालायला सुरुवात केलेली आहे आणि पाठीमागून त्याला फुटवा बघा किती मस्त झालंय. म्हणजे त्याचं बेटडं जे आहे ते अजिबात म्हणजे जळून नाही गेलेले. मला असं वाटलं होतं की पाऊस झालेला नाही आहे आणि आता परत फुटतंय की नाही फुटतंय. मी मग शेतकरी बंधूंना छाती ठोकपणे सांगत होते की पाऊस जरी नाही झाला उन्हाळ्यामध्ये, तुम्ही आहे ह्या स्टेजला त्याला सोडून द्या, पाऊस झाल्यानंतर ते फुटेल. पण ह्या वर्षीची स्थिती बघून मलाच धाक पडला होता की आता जनावरांना घालायचं काय. परंतु पाऊस झाला, थोडासा बुरबुर झाली तरी पण हे नेपियर जे आहे ते मस्त एकदम टवटवीत झालेलं आहे. तर चला मी तुम्हाला रेड नेपियर आणि 4G बुलेटची अवस्था दाखवते काय झालेली आहे. तर हा आहे आपला 4G बुलेट सुपर नेपियरचा प्लॉट. हा प्लॉट जो आहे तो उन्हाळ्यामध्ये पूर्ण म्हणजे फुटण्याजोगा सुद्धा राहिला नव्हता. याच्यापेक्षा बारीक गवत असताना पूर्ण प्लॉट जो आहे तो वाळून गेलेला होता. तर याला जगवण्यासाठी आम्ही हे बघा या ठिकाणी ना रेन पाईप टाकलेत. हे बघा, म्हणजे जे प्यायला पाणी काढत होतो आम्ही टाक्या भरण्यासाठी 10 ते 15 मिनटं, तर तेवढा वेळ मोटर चालू असताना इथं या 4G बुलेट सुपर नेपियरला पाणी आम्ही भरत होतो. तर त्याच्यावरती एकदम मस्त सुपर नेपियर जे आहे ते जगलं होतं आत्तापर्यंत. आणि ते जेव्हा डोक्याच्या वरती गेलं तर आम्ही ते पण गायांना घालून टाकलं, कारण गायांना घालायला चारा नव्हता. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बुरबूर झालेली, त्याच्यामुळं परत एकदा ते फुटायला सुरुवात झालेली आहे. बेटडं जे आहेत ते कुठलीच जळलेली नाही आहेत, कारण ते आम्ही एकदम बारीक असताना त्याचं पाणी तोडलं नव्हतं. असं वाटलं होतं की ते जळून जाईल, तर त्याच्यामुळे त्याला रेन पाईप टाकून निदान त्याची खोडं जगली पाहिजे याची आम्ही काळजी घेतलेली. या बाजूला हे बघा, हा आपला दुसरा स्मार्ट नेपियरचा प्लॉट आहे इकडच्या बाजूला. या बाजूला आपला दुसरा स्मार्ट नेपियरचा प्लॉट आहे. हे बघा, हा स्मार्ट नेपियरचा प्लॉट आहे. याची पण अवस्था त्याच्यासारखी झालेली होती. हे बघा, एकदम याच्या तर त्याच्यापेक्षा बेकार झालेली होती. याची बेटेड बघा तुम्ही. हे बघा, असं वाटतंय बेटेड जर बघितलं ना की हे चढून गेलंय. पण हे बघा, याच्यातून आतून पालवी फुटली आहे. बघा बारीक बारीक कोंब निघतायत. असं पूर्ण पाचट झालं होतं. म्हणजे याच्याकडे बघून असं वाटत होतं की आता याला जर पेटून द्यावा डायरेक्ट आणि नांगर घालून रोटा मारून टाकावा. पण पाऊस झाल्यानंतर एकदम मस्त फुटलंय ते. त्यात गबळ वगैरे अजिबात झालेलं नाही. तर त्याला तुम्हाला रेड नेपियरचा प्लॉट दाखवते मी. आपला ऑस्ट्रेलियन रेड नेपियरचा प्लॉट. ऑस्ट्रेलियन रेड नेपियरची वाढ जी आहे ती आधीच दम्मादम्मानी होती एकदम. ते लवकर कापायला येत नाही. तर ह्याच हाईटला होतं ते पूर्ण वाळून गेलेलं होतं. या बाजूला तुम्ही बघू शकता शेंडे बघा कसे करजळलेले आहेत. असं वाटतं पूर्ण डायरेक्ट पाचट झालेलं आहे त्याचं या बाजूला. तर असंच ह्या सगळ्या हा जो रेड नेपियरचा प्लॉट आहे ह्या सगळ्या याचे जे पानं आहेत ते पूर्ण असे वाळलेल्यासारखे झाले होते. हे पण असं वाटलं होतं की आता नांगरून टाकावं लागेल. पण पाऊस झाला, थोडीशी कुरकुर झाली, त्याला थोडंसं पाणी भेटलं आणि तेव्हा कसं टवकरलं आहे मस्त लाल 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 पानं एकदम छान झालंय. तर असं वाटतंय की हा प्लॉट जगेल. फक्त एवढंच आहे की जसं की पाऊस अजून थोडा जर चांगला झाला तर ऑस्ट्रेलिया 4G बुलेट सुपर नेपियर जे आहे ते महिन्यामध्ये कापणीला येऊन जाईल. पण ऑस्ट्रेलियन रेड नेपियरला वेळ लागणार आहे, कारण आधीच त्याचा जीव चालला होता पाणी नसल्यामुळं. आणि आता पाणी मिळालंय, पाऊस चांगला झाला तर
वाटतंय 2-3 महिन्यामध्ये कापणीसाठी ते येऊन जाईल. तर आपला ऑस्ट्रेलियन रेडनेकचा प्लॉट जो आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पाठीमागं आता एक व्हिडिओ बनवला होता की आम्ही ऑस्ट्रेलियन रेडनेकची लागवड करत होतो की लागवड करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, कसं ते लावायला पाहिजे. तर त्यावेळेस आम्ही ऑस्ट्रेलियन रेडनेकचा नवीन प्लॉट लावलेला होता, मी त्याची अवस्था तुम्हाला सध्या दाखवतो. हा बघा आपला ऑस्ट्रेलियन रेडनेकर आम्ही ह्या शेतामध्ये लावलेलं होतं, पण माझ्याकडून एक चूक झाली त्यावेळेस, कारण विहिरीमध्ये पाणी नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं की उन्हाळ्यामध्ये अजिबात आमच्याकडे शेतामध्ये भरायला पाणी नव्हतं. 2-3 पाऊस झाले, थोडे भुरभुर झाली, मला वाटलं आता पावसाळा चालू झाला आहे, नी पेरले आहे ते चांगलं उतरण. यांना देऊन देऊन आम्ही पूर्ण सकाळी सकाळी येऊन 2-3 तास लागले आम्हाला एवढं वावर लावायला. सकाळी येऊन सोलून व्यवस्थित एकदम बेण्याची काळजी घेऊन बेणं लावलं. 2 दिवस पाऊस झाला, लागवड केल्यानंतर जीवात जीव आला, पण 3र्या दिवशीपासून जोच पाऊस गायब झाला. 15 दिवस पाऊसच आला नाही, पूर्ण अक्षरशः ते कोंब इतके झालेले होते, सगळे जळून गेले, कारण त्याला पाणीच नव्हतं. वरतून पाणी भरावा तर विहिरीत पाणी नाही, पावसाची वाट पोहून पोहून ते नेपियर शेवटी जळून गेलं. परत अख्ख्या प्लॉटला रोटा मारला आणि परत 4 फुटी सरी पाडली शेतकरी बंधूंनो. तर माझ्याकडून जी चूक झाली पावसाच्या भरोशावरती, तर ती तुमच्याकडून होऊ नये म्हणून तुम्हाला हे खास कळकळीचं सांगणं की जर तुमच्याकडे साठवणुकीचं पाणी असेल, म्हणजे मोकळं पाणी जर तुम्ही देऊ शकत असाल, तरच तुम्ही नवीन नेपियरची लागवड करा, अन्यथा पावसाच्या भरोशावर लागवड करू नका. मला स्वतःला पस्तावा आलेला आहे, तुम्ही विचार करा. आपण एवढी मेहनत करतो, सरी पाडतो, रोटा मारतो, परत ते नेपियर आलेलं ते जर उतरलं नाही तर परत तेच काम करायचंय. आपला वेळ व्हायला जातो, आपली मेहनत व्हायला जाते, पैसे व्हायला जातात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की वेळ जर व्हायला गेला तर तो परत येत नाही. तर त्यामुळे जर तुमच्याकडं भरपूर पाऊस असेल किंवा पाण्याचा जर साठा असेल, की समजा पाऊस जर कमी झाला किंवा मागे पुढं झाला, तर एखादा 2 पाणी तुम्ही त्या नेपियरला देऊ शकता. मिनिमम ते इतकंला तरी वाढलं पाहिजे. ह्या हिशोबाने जर तुमच्याकडं पाणी असेल तरच तुम्ही सध्या नवीन नेपियरची लागवड करा, अन्यथा पावसाच्या भरोशावर नेपियरची लागवड करू नका. मला स्वतःला खूप पस्तावा आलाय. आता 2-3 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे भुरभुर भुरभुर, तरी पण आमची डेअरी वाहिना आहे की या सऱ्यांमध्ये परत नेपियर लो. तुम्ही या सऱ्या बघू शकता, परत रोटा मारून सऱ्या ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी पाडून घेतलेल्या आहेत. आता आम्हाला इथं ऑस्ट्रेलियन रेड नेपियरच लागवायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही वावर तयार करून ठेवलेले आहे. थोडी झामझिम चालू आहे, त्या झामझिमीवरती पूर्ण वावरात एकदा गवत उतरून देणार आहे आणि त्यानंतर त्याला तणनाशक मारून आणि नंतर नेपियरची लागवड करणार आहे, जेणेकरून पाऊस जरी कंटिन्यू चालू राहिला तर खुरपायची गरज पडणार नाही. आणि तणनाशक जे आहे ते कुठलं चांगलं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेपियर लागवडीच्या आधी कुठलं तणनाशक मारायचं आहे, किंवा नेपियर लागवड केल्यानंतर खुरपण्याऐवजी आपण तणनाशक मारू शकतो का, असं भरपूर शेतकरी बंधूंनी विचारलेलं होतं. तर त्यासंबंधी मी थोडीशी माहिती काढून तुम्हाला नक्की सांगणार आहे की तुम्ही नेपियरला कुठलं तणनाशक मारू शकता. 4G बुलेटची लागवड करण्यासाठी आम्ही वरती सरी पाडून ठेवली, मी ती सरी पण तुम्हाला दाखवते. शेतकरी बंधूंनो, हे वावर जे आहे ते आम्ही 4G बुलेट सुपर नेपियर लागवड करण्यासाठी तयार केलेलं आहे. याच्यात पण आम्ही पूर्ण एकदा गवत जे आहे ते उतरून देणार आहे तणनाशक मारून, त्यानंतरच 4G बुलेट सुपर नेपियरची लागवड जी आहे ती या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून 3 महिना म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये हे गवत जे आहे ते चांगलं हाताखाली येऊन जाईल. पण ते पण आता पावसा पाण्याच्या भरोशावरती, पाऊस जर चांगला झाला तरी तर सुपर नेपियर लावणार आहे, जर पाऊस झाला नाही तर हे वावर असंच पडून टाकणार आहे. फक्त गवत जर झालं, पाऊस जर नाही झाला, नुसतं गवतच उतरलं तर गवत काढून तरी गाळणला घालता येईल. पण नेपियर जर लावलं, नेपियर आ जाईन, तणनाशक जाईन, वेळ जाईन, पैसे जाईन, परत त्या रोटा मारीत बसावं लागेल. तर त्याच्यामुळे पाऊस जर चांगला झाला तर याला तणनाशक मारून परत त्याच्यामध्ये आपण 4G बुलेट सुपर नेपियरची लागवड जी आहे ती करणार आहोत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.